नमस्कार, आज आपण पाहणार आहोत टेस्टी आणि खट्टे मिठ्ठे असे बीटरूटचे सॅलड। त्यासाठी सर्वप्रथम मी बीट असं स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर त्याचं साल काढून आणि छान असं जाड किसणीने किसून घेतलेलं आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून ते गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर मोहरीची फोडणी द्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यावर आपण हिरवी मिरची छान अशी बारीक चिरून घालणार आहोत। त्यानंतर मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि हे मिश्रण छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी हिंग घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। आता हे किसलेलं बीटरूट जे आहे ते आपण त्या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या फोडणीमध्ये। हे बघा, दिसायला पण खूप सुंदर दिसतं आहे। छान असं थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण नाही शिजवायचं पण अर्धवट थोडंसं शिजत आलं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत। त्यानंतर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। हे बघा, मस्त रंग आलेला आहे एकदम। आता यामध्ये मी एक वाटी दही घालणार आहे आणि चवीप्रमाणे थोडी साखर घालणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर लागतं हे सॅलड, दिसायलाही काहीतरी वेगळं दिसतं। लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि बीटरूट खाल्ल्या जाणार आहे। आता वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। दिसायला पण खूप सुंदर दिसतं आहे, नक्की ट्राय करा। तयार आहे बीटरूटचे टेस्टी सॅलड।